भिवंडी शहरात 26 डिसेंबर रोजी कामत घर इथे राहणाऱ्या सुंदरी रामगोपाल गौतम या घरात कपडे धुत असताना त्यांच्या 1.5 वर्ष मुलगा बाहेर खेळत असताना त्याचं अपहरण झालं होतं। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेचं गांभीर्य पाहता पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तयार करून गुप्त बातमीदाराच्या मदतीनं तपास करताना जंगजंग पछाडण्यात आलं। पोलीस पथकानं नेपाळ सीमेपर्यंत आपला तपास करत शोध मोहीम हाती घेतली असता एका मोबाईल क्रमांकाचा तांत्रिक तपास करत संशयित गणेश नरसय्या याला कामतघर इथून ताब्यात घेऊन त्याकडे चौकशी केली असता त्यानं मूल चोरी करून 1,05,000 रुपयांना विक्री केल्याचं कबूल केलं। त्यानंतर पोलीस पथकानं पद्मानगर नवजीवन कॉलनी या ठिकाणी राहणाऱ्या भारती सुशील शाहू आणि संतोष शाहू या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे। त्यांच्याजवळून चिमुरड्याची सुखरूपपणे सुटका केल्यानंतर पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी चिमुरड्याला आईवडिलांच्या हाती सुखरूप स्वाधीन केलं।